नमस्कार, मोना नेट विजन प्रस्तुत वृत्त दर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम जंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सरकार विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सुडबुद्धीने वागते आहे, आमदार अब्दुल सत्तार यांची टीका। औरंगाबाद इथे संपन्न झाली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक। आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकलव्य समाज संघटनेचे आंदोलन। सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्यानजीक करण्यात आला रास्ता रोको। बुलढाणा जिल्ह्यातून भोकरदन तालुक्यामध्ये स्थलांतरित होऊन दोघे तरुण भीमगीतांच्या माध्यमातून भागवत आहेत कुटुंबाची उपजीविका। फुलंब्री येथे संत सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने करण्यात आला समारोप। आणि हिंदू धर्मीय समाज बांधवांच्या पवित्र श्रावण मासाला झाला प्रारंभ, पहिल्याच सोमवारी महादेव मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी लगबग। औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक रविवार रोजी पक्ष निरीक्षक संतोष सिंग व जिल्हा अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबाद येथे संपन्न झाली। सर्वसामान्यांना जगणं कठीण झालं आहे। देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून अच्छे दिनच्या नावावर आलेल्या सरकारला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आलं आहे। तलावातील पाणी दूषित झालं असून आता कमळ सुकून गेलंय, त्यामुळे तलावातील दूषित पाणी बदलण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात झारखंड येथून आलेले काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक संतोष सिंग यांनी भाजपा सरकारवर टीका केली। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार रोजी औरंगाबाद येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयामध्ये पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा निरीक्षक संतोष सिंग यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांना मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप सरकार सुडबुद्धीने वागत असून विरोधकांना विविध मार्गांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, आगामी निवडणुकांमध्ये पक्ष मजबूतीसाठी आतापासूनच कामाला लागा असं आवाहनही सत्तार यांनी केलं। याप्रसंगी बी आर कदम, आमदार सुभाष झांबड, नामदेव पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष किशोरराव तायडे, रमेश सिंग सोदी, श्रीराम महाजन, नगराध्यक्ष अब्दुल समीर, रामदास पालुतकर, नंदकिशोर सहारे, देवीदास लोखंडे, जगन्नाथ काळे, अक्रम खान, सरोज मसलंगे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बनसोड, शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, रईस मुझावर आदींसह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। वृत्त प्रतिनिधी संतोष लहाणे, वृत्त दर्शन। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरामध्ये गिरजा नदी पात्रातून अवैधपणे वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर विशेष पोलीस पथकाने पकडला असून वडोद बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरातील गिरजा नदीपात्रातून भर दिवसा अवैधपणे वाळू उत्खनन केलं जात असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवला जातोय। अशातच 23 जुलै रोजी खामगाव बसस्थानकावर विशेष पथकाने 2 वाळू ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडून जप्त केलाय। वडोद बाजार, भालगाव, निमखेडा आदींसह अनेक गावात लागून असणाऱ्या गिरजा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरू असून संपूर्ण नदीपात्र पोखरण्यात आलंय। स्थानिक पोलीस व महसुली अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीमुळे त्यांचा राबता वाढलाय। या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने वाळू चोरणाऱ्या वाहनांसह चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे। या पथकाने स्थानिक पोलीस व वाळू माफियांच्या खबऱ्यांना चकवा देत 23 जुलै रोजी खामगाव गोरक्षनाथ तालुका फुलंब्री येथे बसस्थानकालगत विनापरवाना वाळूची वाहतूक करणारं विना नंबरच्या 2 ट्रॅक्टरसह 2 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे। संबंधित वाहने ही वडोद बाजार पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आली असून या ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आलेत। वृत्त प्रतिनिधी, वृत्त दर्शन, वडोद बाजार। आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवार रोजी सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्यानजीक एकलव्य समाज संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सिल्लोड तालुक्यासह राज्यातील आदिवासी व मागासवर्गीय भूमिहीन समाज बांधव कसत असलेल्या गायरान जमिनी व वन जमिनीचे पंचनामे करून संबंधित जमिनीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी एकलव्य समाज संघटनेच्या वतीने सोमवारी औरंगाबाद जळगाव महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्यानजीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, तसेच जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत। जवळपास अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। या प्रसंगी संघटनेचे भवरलाल चव्हाण व तालुका अध्यक्ष शिवाजी शेळके यांनी वृत्त दर्शनला दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया। 70 वर्षे होते या लागली, आम्ही थमसामे अंगठे बाजू लोक, आम्ही गावोगावी भटकून आम्ही पहिलं पोट भरत होतो हरण मारून
मोर मारून हरण वाघ मारून पोट भरत होतो, हे बंदी केली गव्हर्नमेंटने, तर आम्ही सगळी बंदी करून आम्ही सरकारी जमीन कष्ट करून मजुरी करून आम्ही जमीन काढून राहिलो, सगळी शिकार मारणं बंद केली, हरण मारणं बंद केलं, मोर मारणं बंद केलं, आम्ही सगळं बंदी करून आम्ही पोट भरून खाऊ राहिलो. आजपर्यंत आम्ही कोणाच्या लांडी लबाडी करणं सोडून दिलं सगळ्या लोकांना. आमच्या आमच्या जातीच्या मुलं शाळेमध्ये पहिला म्हणता मुद्दा आणा दाखवून जातीचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र आम्हाला देत नाही, ते म्हणता पाच समाजचे पाच आणा. आता आम्ही जंगलात राहणार, गावोगाव भटकणार लोक आम्ही, आमच्या आजोबा कुठे मेला, कुठं आमचा बाप मेला ते आम्हाला माहीत नाही. मग आम्ही जातीचे सपोर्ट कुठून आणा? तर आमचा एखादा बी सपोर्ट असला त्या सपोर्टवर आम्हाला जातीचं प्रमाणपत्र भिल समाज पार्टी समाजाला एका सपोर्टवर देण्यात यावा. कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय हृदय सम्राट आमचे बर्डेजी, मी जेव्हा 12/7/2014 जेव्हा तहसीलदार यांना निवेदन दिलं, तर त्या निवेदनामध्ये माझ्या गायरान जमिनीच्या जातीच्या प्रमाणपत्र आणि सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीचे विषय होते. खरं तर हे विषय तहसीलदाराच्या लेवलवरले दोन विषय जागेवर मिटण्यासारखे होते, परंतु जाणून बुजून तहसीलदारानं जातीच्या प्रमाणपत्राकडं आणि गायरान जमिनीकडं दुर्लक्ष केलेलं आहे. या रास्ता रोको आंदोलनामध्ये अशोकराव बर्डे, नंदू पवार, मंजितराव गायकवाड, विजय सुरासे, राजूभाऊ भवर, मनिका पठाण, राजू साठे, विष्णू साळवे, सोमनाथ शिंदे आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. वृत्तप्रतिनिधी बाराजी वाहटुळे, जीवराग टाकळे. फुलंब्री येथील महात्मा फुले चौक परिसरामध्ये शनिवार रोजी भर रस्त्यावर तृतीय पंथीयांनी धिंगाणा घातल्यानं काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. शनिवार रोजी फुलंब्री येथील महात्मा फुले चौक परिसरामध्ये तीन तृतीय पंथीयांची जोरदार हाणामारी होऊन काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. शनिवारी रात्री हे तृतीय पंथीय मनसोक्त दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे चित्र महात्मा फुले चौक परिसरात चालू असताना बघ्याची गर्दी जमली. त्यातच मुख्य रस्त्यालगत यांचं भांडण चालू असल्यानं कुणीही भांडण सोडवण्याची हिंमत करत नव्हतं. त्यातच दोन तृतीय पंथीय हे तिसऱ्याला तू तृतीय पंथीय नसल्याचा दावा करत होते आणि यातूनच त्यांचं भांडण सुरू होतं. हे भांडण सुरू असताना बघ्याची गर्दी झाल्यामुळं वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या परिसरातून वाहनधारक धीम्या गतीने वाहने चालवत आपला रस्ता काढत होते. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. किल्लोड येथे जुन्या दुचाकी खरेदी विक्रीसाठी बलदेवदास दुचाकी खरेदी विक्री शोरूमचा शुभारंभ सोमवार रोजी करण्यात आला आहे. दुचाकी खरेदी ही अनेकांचं स्वप्न असतं, परंतु नवीनच दुचाकी घ्यायची तर काहींना बजेट परवडत नसल्यानं त्यांचं दुचाकीचं स्वप्न अपुरंच राहतं. अशावेळी नवी नाही परंतु जुनी घेऊ असा मार्ग काढला जातो आणि म्हणूनच ही अनेकांची गरज लक्षात घेऊन प्रल्हाद मिरगे या तरुणाने सिल्लोड शहरात जुन्या दुचाकीच्या खरेदी विक्रीसाठी बलदेवदास शोरूमची सुरुवात केली असून या शोरूमचा शुभारंभ सोमवार रोजी करण्यात आला. यावेळी बाळू भाईकर, भिक्खू भाऊ, भास्कर सिरसाट, सर्जाराव मिरगे, राजू पवार, काशीनाथ मिरगे, इडुबा थोरात, संगीता मिरगे, राधाबाई मिरगे, लंकाबाई मिरगे, ताराबाई मिरगे आदींचीही उपस्थिती होती. या दुकानामुळे जुन्या गाड्या खरेदी आणि विक्री करणं आता ग्राहकांना सोपं होणार आहे. वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटुळे, जीवराग टाकळे. बुलढाणा जिल्ह्यातून स्थलांतरित होऊन भोकरदन तालुक्यामध्ये स्थायिक झालेले दोन तरुण भीमगीतांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत. मागील 15-16 वर्षापासून रोडा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथून जाधव कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी भोकरदन तालुक्यातील रजाळा येथे स्थायिक झालंय. विशेष म्हणजे त्यांच्या आवाजातील मधुरता, यामुळे त्यांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन तालुक्यातील खेडोपाडी जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांची भीमगीते गाऊन संसाराचा गाडा व्यवस्थित ते चालवू लागले आहेत. पाहूया या भीमगीतांची एक झलक. दरम्यान भोकरदन शहरामध्ये जाधव कुटुंबातील सुरेश जाधव व धम्मा आव्हाड हे दोन्ही तरुण भीमगीत गात गात आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. फुलंब्री येथे संत सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने करण्यात आलाय. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं फुलंब्री येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप शनिवार रोजी काल्याचं कीर्तन व महाप्रसादाने करण्यात आला. यानिमित्तानं फुलंब्री शहरामध्ये भजनी मंडळ तसेच ज्ञानेश्वरी पारायणाच्या पोथीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेदरम्यान विविध ठिकाणी संत सावता महाराज यांच्या पालखीचं महिलांच्या वतीने पूजन करण्यात आलं. त्यानंतर सावता मंदिर परिसरामध्ये काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इफ्कोचे संचालक त्र्यंबकराव श्रीसाठ यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. तत्पूर्वी सप्ताहाला ज्या ज्या कीर्तनकार भजनी मंडळींनी सहकार्य केलं त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्यानंतर भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी उपस्थित भाविकांनी लाभ घेतला. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्यानं श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सिल्लोड येथील महादेव मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी वर्दळ दिसून आले. हिंदू धर्मियांचा पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना होय. या महिन्यात विविध धार्मिक पूजा अर्चेला फार महत्व आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस, तोही पहिला श्रावण सोमवार म्हटला तर भगवान शिवशंकराची उपासना करण्याचा दिन होय. सिल्लोड शहरातील महादेव मंदिरामध्ये भाविकांनी यानिमित्तानं पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. यात काही महिला भाविक विविध अभिषेक पूजा अर्चा करताना मग्न झाल्या होत्या. श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात बेल विक्रेते बेलपुडा घ्या अशी हाक भाविकांना देताना दिसल्याचंही चित्र पहाटे 6 वाजेपासून गल्ली गल्लीमध्ये दिसत होतं. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक हिंदू धर्मीयांच्या घरामध्ये भक्तिभावाचं मंगलमय वातावरण असून घराघरात उपवासाच्या फराळाचा सुगंधही दरवळत होता. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सरकार विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सुडबुद्धीने वागते आहे, आमदार अब्दुल सत्तार यांची टीका. औरंगाबाद इथे संपन्न झाली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक. आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकलव्य समाज संघटनेचे आंदोलन. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्यानजीक करण्यात आला रास्ता रोको. बुलढाणा जिल्ह्यातून भोकरदन तालुक्यामध्ये स्थलांतरित होऊन दोघे तरुण भीमगीतांच्या माध्यमातून भागवत आहेत कुटुंबाची उपजीविका. फुलंब्री येथे संत सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने करण्यात आला समारोप. आणि हिंदू धर्मीय समाज बांधवांच्या पवित्र श्रावण मासाला झाला प्रारंभ. पहिल्याच सोमवारी महादेव मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी लगबग. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.